नमस्कार, मलिन कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मसाला सोडा कसं बनवतात ते दाखवते। अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप छान लागतो मसाला सोडा। बघूया आपण आता रेसिपी। मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यात पुदिन्याची पाने घालते अर्धी वाटी। स्वच्छ निवडून घेतलेलं आहे पुदिना। त्याच्यानंतर आल्याचा तुकडा अर्धा इंच, जिरे एक चमचा, कच्चे जिरे आहेत। त्याच्यानंतर साखर तीन चमचे घेतलेली आहे। आता आपण घालूयात चाट मसाला एक चमचा। त्याच्यानंतर मीठ घालायचं आहे चवीनुसार। कमी साहित्यात छान सोडा होतो हा। लिंबू रस तीन चमचे। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊयात। अगदी मस्त वाटून घेतलेलं आहे मिक्सरला बारीक। तयार आहे आपला मसाला। दोन ग्लाससाठीचं हे मिश्रण आहे, पण मी एकच ग्लास बनवून दाखवते। दोन चमचे मी मसाला घालते, छोटा ग्लास आहे म्हणून। मोठा ग्लास असेल तर तुम्ही जास्त मसाला वापरा, किंवा तुम्हाला जास्त मसाला घालून जर सोडा आवडत असेल तर नक्की तुम्ही हा जास्त मसाला वापरा। आता आपण घालूयात आईस क्यूब, चार पाच आईस क्यूब होत्या त्या घालायच्या आहेत। त्यानंतर पुदिन्याची पानं छान दिसावं म्हणून आणि लिंबूची एक फोड। आता आपण घालूयात सोडा। कोणता सोडा वापरलेला आहे बघा मी, तुम्हाला कुठला आवडत असेल तो वापरा, पण शक्यतो हा सोडा जरा चवीला खूप चांगला वाटतो। आता आपण ग्लासमध्ये सोडा घालून घेऊयात। अगदी मस्त टेस्ट आहे, भन्नाट चव येते, नक्कीच तुम्ही ट्राय करा। मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका मैत्रिणीनो। एक लाईक तो जरूर बनता आहे। तुमच्या सर्वांच्या मदतीमुळे माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत, त्याच्याबद्दल मी तुमचे आभारी आहे।